अनंत प्या आनंदी रहा। जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नवीन ई पीक पाहणी मोबाईल ॲप व्हर्जन 2 या ॲपवरती जाऊन आपल्या 7/12 पिकांची नोंद करणे आवश्यक आहे। नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई पीक विमा योजना व अन्य कामांसाठी त्याचा उपयोग शासन करणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी या ॲपचा वापर करून पीक पाहणी नोंद करावी असं आवाहन जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी केलं आहे। मी मंगेशानंद तांबडसकर वागदे डंगळवाडी। आज आमच्या इथे आमचे जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी स्वतः इथे हजर राहून गव्हर्नमेंटचं ई पीक पाणी मोबाईल ई पीक पाणीचं 7/12 नोंद शेती पीक पाणीसाठी नोंद याच्यासाठी माहिती दिली मोबाईलद्वारे आपल्या शेतीची आपल्या फळझाडां बागेची सगळं माहिती भरण्यासाठी की जे आपण स्वतः ज्या ॲपद्वारे आपल्या शेताची सर्व माहिती शेतीची सर्व माहिती आपण स्वतः मोबाईलद्वारे आपण या पिकाद्वारे आपण त्याची रजिस्ट्रेशन नोंद करू शकतो। त्याची नोंद कशी करावी काय करावं याची सर्व माहिती त्या शासकीय अधिकारी यांनी स्वतः हजर राहून इथे आम्हाला दिली। तर एक प्रकारे त्यांनी या सर्वेक्षणासाठी आमचं शेत निवडलं ते त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। अजून सांगायचं म्हणजे तर एक प्रकारे आत्ता तरी त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे माहितीद्वारे तरी एक या पिका या ॲपचा चांगला फायदा होईल असं वाटतंय। पुढे त्याचं भविष्यात बघता येईल किती त्याचा फायदा होईल ते, पण आत्ता सध्यस्थितीत तर त्यांनी ज्याप्रमाणे माहिती सांगितली त्याच्यावरून असं वाटतंय की ही एक सोयीस्कर आणि चांगलं ॲप आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला फायदा होईल असं आम्ही आशा व्यक्त करतो। धन्यवाद। आज आपण प्रात्यक्षिक इथे एक ई पीक पाणी जे आपण नोंद केले होते शेतकऱ्यांनी स्वतः करून दिले, आमच्या महसूलच्या पण सगळे अधिकारी उपस्थित आहे इथे। तर मॅक्सिमम जिल्ह्याचं आपल्या नागरिकांना आव्हान आहे की सगळ्यांनी आपापला ई पीक पाणी स्वतः नोंद करावे आणि अतिशय सोपं पद्धतीने आपल्याला करता येईल। हे जेवढे बेसिक माहिती आहे आणि फक्त क्षेत्राचा पण काही बेसिक एक इन्फॉर्मेशन तुमच्याकडे ठेवून आपण अपलोड करू शकते आणि आपल्या तलाठी मंडळी आहे या महसूलच्या बाकी कर्मचाऱ्यांची आम्ही एक हेल्पलाईन पण तयार करते। त्याच्यामध्ये काही ठराविक टेक्निकली साऊंड असलेले आमच्या महसूलच्या काही तलाठींच्या पण आपण एक डिटेल्स देणार आहे। तर तुम्हाला करताना पण काही अडचणी असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करता येईल, त्यांना रिमोट देता येईल आणि हे करणं प्रत्येकांना खूप महत्त्वाचं आहे। बिकॉज आपल्या जिल्ह्यामध्ये पण आता तुम्हाला पण माहिती आहे की पाऊस चक्रीवादळ काही शासनाच्या योजनाचा काही लाभ भेटायचा आपत्तीमध्ये काही नुकसान झालं तर ई पीक पाणी होणे महत्त्वाचं आहे। कुठलाही शासनाच्या योजना असो त्याच्यासाठी लाभ घेण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपापला शेतीच्या पीक पाहणी करून घ्यावे, स्वतः करून घ्यावे। सोपा पद्धती आहे, ह्याच्यासाठी काही डेमॉन्स्ट्रेटिव्ह व्हिडिओज आणि ऑडिओ क्लिप पण गव्हर्नमेंटनी केलेले आहे ते बघावे। आणि आम्ही आता आमच्या प्रांत आणि तहसीलदार दोन्ही इथे उपस्थित आहे, त्यांनी पण खूप मुलांना आपण आवाहन करते की त्यांनी त्यांचा गावातला एक एक वाडीचा पण सिलेक्ट करून तिकडच्या स्थानिक प्रमाणे एक एक वाडी क्लिअर करून सगळ्यांचा आपला पूर्ण जिल्ह्याचंच सगळे 7/12 मॅक्सिमम 7/12 असलेले राज्याच्या जिल्ह्यामध्ये एक आहे आपण आता पुणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आहे। पण सगळे शेतकऱ्यांना विनंती आहे की प्रत्येकाने ह्याच्यात नोंद करावे। इथे काही आपण शेतकऱ्यांशी डिस्कस करताना त्यांना काही अडचणी आहे, काही लोकांना OTP आलं नाही असं वगैरे, पण काही टेक्निकल बाबीबद्दल पण काही तक्रार काही लोकांनी केलेली आहे त्याच्यासाठीच आपण एक हेल्पलाईन सांगितलेली आहे। आणि आपला महसूलचे कर्मचारी सगळे काही मदतीसाठी तुमच्या सोबत असणारच आहे आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये 100% आपण ई पीक पाहणी करू असा सगळ्या नागरिकांना विनंती आहे। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेट्स साठी बेल आयकॉन क्लिक करा।